समाजावर वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात सत्यशोधक बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका कणकर या गावी मातंग समाजातील लाहुडे कुटुंबातील महिलांना शेतीच्या वादातून काही गाव गुंडांनी त्यांच्या साथीदारांना मिळून धारधार शस्त्राने लाहुडे यांच्या कुटुंबातील महिलांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्याचबरोबर गलिच्छ भाषेत जातीवाचक शिवीगाळ देखील केली होती. यामध्ये 3 ते 4 महिला जबर जखमीही झाल्या होत्या. या घटनेनंतर सकल मातंग समाजाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आले. या प्रकरणी राहुरी पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक झाली नाही. तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने स्वतःच्या बचावासाठी स्वतःला इजा करून घेत हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय. या घटनेला 15 दिवस उलटून देखील अद्याप आरोपींना अटक केली जात नाही. 17 सप्टेंबर 2024 रोजी पुणे खेड शिवापूर येथे 27 वर्षीय नराधमाने 2 वर्षाच्या मुलीची आई स्थानिक पोलीस स्टेशनला गेली असता पोलिसांनी सहकार्य केले नाही. तसेच पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये देखील वेळेवर उपचार दिले नाही. या सर्व घटनेची तीव्र दखल घेत सत्यशोधक बहुजन आघाडीकडून गृहमंत्री व देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच दोन्ही घटनेची शासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास सत्यशोधक बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिलाय. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीवर राज्यातील संपूर्ण मातंग समाज बहिष्कार करेल असाही यावेळी इशारा देण्यात आलाय. यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना पारचा, वंचित युवा शहर अध्यक्ष केतन सोनवणे, दादा बुखारी, भानुदास लांडगे, रोहित रोकडे, विनोद पाटोळे, सुशील चांदणे, रवी आव्हाड, गौरव घोरपडे, अमोल सोळसे, विके आल्हाट आदी समाज बांधव उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज आम्ही देवळी कॅम्प पोलीस स्टेशन या ठिकाणी देवळी कॅम्प पोलीस स्टेशनचे PI संजय पिसे सर यांना निवेदन देऊन या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. दिनांक 9 रोजी राहुरी कणगर या ठिकाणी लाहुंडे परिवारावर त्या ठिकाणी गावगुंडांनी अमनुष्यरित्या जी मारहाण केलेली आहे त्या मारहाणीमध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होऊनसुद्धा गेल्या 8-15 दिवस या घटनेला उलटून गेले आहेत. तरीसुद्धा अद्याप आरोपी हे अटक नाही आहे. स्थानिक पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं याच्यातून दिसत आहे. त्याचबरोबर वेळोवेळी आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा केला. त्याचबरोबर पीडित कुटुंबाची जाऊन भेटही घेतली पण अद्याप त्या कुटुंबाला न्याय हा मिळालेला नाही. त्याचबरोबर 17 तारखेला पुण्यामध्ये एका चिमुकलीवर ज्या प्रकारे अमनुष्यरित्या त्या ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आला या घटनेची सुद्धा स्थानिक पोलिसांनी योग्य ती दखल घेतली नाही. त्या मुलीवरती उपचारसुद्धा वेळेवर दिले गेले नाही. अशा ज्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, या गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की आपण आपल्या लाडक्या बहिणीला अशा प्रकारचं संरक्षण देत आहे का? आपल्या लाडक्या बहिणीचे जे 1500 रुपये आपण देत आहे ते देण्यापेक्षा जर बहिणींना संरक्षण दिलं तर अधिक चांगलं होईल. जर या घटना महाराष्ट्रामधल्या जर थांबल्या नाहीत तर आम्ही यापुढे महाराष्ट्रभर तीव्र प्रकारचे आंदोलन करू व येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण मातंग समाज बहिष्कार करेल. अशा तीव्र शब्दात मी या संपूर्ण घटनेचा निषेध करतो व थांबतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी भैय्यासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.